नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत सुवर्ण कोकणचे शिलेदार निकेत दलाल आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया श्रीमंतीचं रहस्य आणि त्याची गणित. निकेत, स्वागत आपलं. खरं तर मी नेहमीच बोलतो की तुमच्याशी बोलताना एक नवी ऊर्जी अँकर म्हणून मला लाभते. त्याचं कारण म्हणजे जग हे सुंदर आहे, जग हे शोधणाऱ्याचं आहे, जग हे प्रयत्नांती परमेश्वर मानणाऱ्याचं आहे आणि जग हे कष्टानं पुढे जाऊन आपली श्रीमंती टिकवणाऱ्याचं आहे. एक वेगळी सुरुवात म्हणून कडकनाथ सारखा कुक्कुटपालनाचा प्रयोग आपण करताय, पण अजूनही शिकल्या सवरल्या माणसाने हेच माहीत नाही की बाबा कडकनाथ म्हणजे नेमकं काय, अशा प्रकारची कुठली कोंबडी तरी असते का, काय सांगाल? प्रत्यक्षात कडकनाथ म्हणजे काय खूप जणांना माहित नाही, कोंबडीनंतरचा भाग झाला. पण कडकनाथ म्हणजे अरे का नवीन देवस्थान आहे का, नवीन मंदिर आहे का, मग सांगायला लागतं नाही साहेब अशा प्रकारचा एक पक्षी आहे की जो काळ्या रंगाचा असतो, ज्याचं चिकन काळ्या रंगाचं असतं, मटण काळ्या रंगाचं असतं, म्हणजे पीसपासनं हाडापासनं चोचीपर्यंत. मग एक अचानक स्वाभाविक प्रश्न विचारतो, काय जादू टोळण्यासाठी वापरतात का? खूप जण विचारतात. म्हटलं नाही, तसं नाही आहे, याला एक सुंदर असं आयुर्वेदिक महत्व आहे. अनेक रोगांवरती एक रामबाण उपाय म्हणून आजकाल डॉक्टर प्रेफर्ड करता येतात या चिकन खाण्यासाठी. बेसिक एक कोंबडीची जात आहे जिला आपण जंगली कोंबडी म्हणूयात, आणि मध्य प्रदेशमधल्या काही जिल्ह्यांमध्ये हिचं मूळ वास्तव्य होतं. हळूहळू तर संपूर्ण महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत ही पसरत चाललेली जात आहे. नक्कीच हे पसरत चाललेलं आहे. आता याच्यातलं आपण श्रीमंतीबद्दल जरा बोलूया. आज महाराष्ट्रात तेवढा त्याचा प्रसार झालेला नसला तरी ज्यांचा प्रसार झालाय त्यांची श्रीमंतीची गणितं खूप दणकट आहेत. काय आहे नेमकं याचं अर्थशास्त्र? अनेक नामांकित कंपन्या आहेत की ज्यांची ही गणितं दणकट आहेत, पण हे त्याच बाबतीत होतं जे की आपण जर ब्रॉयलरची बॅच टाकतोय आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने करतोय तर त्यावेळेस हे शक्य आहे. जर आपण एक छोटे शेती असणारे शेतकरी आहोत किंवा आपण एक असे छोटेसे लघु उद्योजक आहोत की माझ्याकडे कमी भांडवल आहे, माझ्याकडे कमी जागा आहे, माझ्याकडे कमी पैसा आहे, माझ्याकडे या गोष्टींना देण्यासाठी वेळ, या सगळ्या गोष्टींची कमतरता आहे, पण मला काहीतरी करायचं आहे की जे करून मला या श्रीमंतीची पहिली पायरी चढायची. अशांसाठी कडकनाथची एक 100 बॅच जर सुरू करताय तर साधारणत 4 महिन्यांमध्ये 10 उत्पन्न देणारीही जाते. श्रीमंतीची गणितं जेव्हा तुम्ही या क्षेत्रात याल तेव्हा हळूहळू उलगडत जातील. धोके प्रत्येक व्यवसायात असतात तसे याच्यात पण आहेत, पण जर आपण एक तांत्रिकदृष्ट्या जर याचं प्रशिक्षण योग्य घेतलं तर निश्चितपणे तुम्ही 3 ते 4 महिन्यांमध्ये हमी घेऊ शकता की मी एक 10 उत्पन्न या व्यवसायातनं कमावू शकेल. नक्की 10 उत्पन्न कमवू शकतो, पण याच्यासाठी जशी बॉयलरच्या बॅचसाठी प्रयत्न करावे लागतात तेवढेच असतात का, की याची गुंतवणूक थोडी जास्त असते, याची प्रिकॉशन थोडी हेल्दी असते, वेल्दी असते, काय सांगाल? ब्रॉयलरची जर आपण बॅच घेतोय आणि आज घडीला माझ्याकडे अनुभव 0 आहे तर मला शेड बांधण्यापासूनचा खर्च करायचा आहे. साधारणतः जर आपण एक 5,000 ते 10,000 बॅचची कॅपॅसिटी जर ब्रॉयलरची कन्सिडर करतोय तर माझा प्रोजेक्ट कॉस्ट ही 6.5 लाख रुपये जाईल. आज मला 6.5 लाख रुपये गुंतवायचे आणि लिफ्टिंग रेटनुसार जे दर कमी जास्त होतात कोंबडीचे त्यानुसार मला सरासरी त्या कंपनीकडनं तो चेक घ्यायचा आहे. आज आदर्श परिस्थितीमध्ये प्रति किलो 4.5 रुपये जर मिळाले तर ते खूप जास्त इन्कम ब्रॉयलरमध्ये समजण्यात येतं. म्हणजे जर आपण 10,000 पक्ष्यांची बॅच टाकतोय तर 45 ते 50 दिवसात आपण साधारणत 45,000 रुपये कमवू शकू, पण त्याच्यामध्ये वीज बिल, लाईट बिल आणि मूळ आपली प्रोजेक्ट कॉस्ट या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. पण आपण सुधारित देशींच्या जाती आहेत ज्यात कडकनाथ ही मी प्रामुख्याने बोलतोय, पण त्याचसोबत गिरीराज असेल, वनराज असेल, ग्रामप्रिया असेल, कावेरी असेल, शिवनेरी असेल, या जातींचा जर आपण एक समावेश केला तर एक सामान्य शेतकरी 10 ते 15,000 रुपयापासून हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि साधारणतः 4 महिन्यांमध्ये 60-70 हजार रुपयाची अपेक्षा या व्यवसायातनं ठेवू शकतो. नक्कीच या व्यवसायातनं अपेक्षा ठेवणं असेल किंवा व्यवसायातनं श्रीमंती समजावणं जसं असेल त्याच वेळेला मार्केट देखील समजून घेणं फार महत्वाचं असतं. आज या व्यवसायाच्या निमित्तानं कुक्कुटपालन व्यवसायातलं मार्केट काय आणि त्यातलं कडकपालन कडकनाथनं जर ठरवलं तर त्याचं मार्केट काय असू शकतं? आज कडकनाथ या एका पक्षाने जर ठरवलं या पक्षाचं मार्केट डेव्हलप करायचं तर अतिशय व्यापक असं याचं मार्केट आहे. कारण की आपण जर शेतीच्या बाबतीत बोलतोय तर आपण आज सेंद्रिय शेतीकडे वळतोय, आज आपण वेगवेगळ्या रोगांसाठी एक अक्सिर इलाज
याचं प्रिकॉशन घेण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय. तसंच आज जर तुम्ही ब्रॉयलर पक्षी किंवा इतर बघितलेत तर त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण हे तुलनेत जास्त असतं गावरान कोंबड्यांपेक्षा. आणि कडकनाथ ही एकमेव अशी जात आहे की ज्याच्यात कोलेस्ट्रॉल पासून ते इतर अनेक गोष्टींचं प्रमाण कमी आहे आणि आपल्याला जे औषधी गुणधर्म पाहिजेत ते जास्त आहे. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना प्रामुख्याने विचार करायला हवा की या सगळ्या गोष्टींसाठी मला मार्केट कुठे आहे, कारण की किंमत जास्त आहे. आज एक सामान्य माणूस जेव्हा बाजारात जातो आणि खिशात हात घालतो की मला आज घरी चिकन न्यायचंय, त्याची इच्छा असून पण तो कडकनाथ अफोर्ड करू शकत नाही. निश्चित आज रेट जास्त आहेत. कदाचित येणाऱ्या काळांमध्ये जे गावरान पक्षी इतर आहेत तर त्या तुलनेमध्ये याचे दर होऊ शकतील. आज आमचा बेसिकली तोच प्रयत्न आहे की जे आपण गावरान पक्षी विकत घेतो 300 ते 400 रुपये किलो, तर त्याच दरामध्ये औरंगाबाद सारख्या ठिकाणी आपण कडकनाथ अवेलेबल करून देतोय. नक्कीच, या गोष्टी जेव्हा सगळ्या असतात या सगळ्याबद्दल आपण बोलतो त्यावेळी त्याची जी पक्षी अवेलेबल जी उपलब्धता आहे ती उपलब्ध नेमकी महाराष्ट्रात आहे का आणि ती सहज शक्य होऊ शकते का इतर शेतकऱ्यांना? अगदी निश्चित सहज शक्य होऊ शकते. आज औरंगाबाद सारखं जे ठिकाण आहे, तर आमच्या औरंगाबाद या ठिकाणी 3 ते 4 हॅचरीज झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या हॅचरीज आहेत. रिसेंटली काल परवाची गोष्ट की काही केव्हीकेनमधनं मला फोन आले की आमच्याकडे सध्या जर आम्ही अशा प्रकारची पक्ष्यांची वाढ करू शकतो पण याला मार्केट तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्याल का, तर आपण त्यांना निश्चित खात्री दिली की आमच्याकडे तशा प्रकारचं मार्केट उपलब्ध आहे. आणि एक छोटासा गैरसमज झालेला पक्ष्याच्या बाबतीत की 1000 रुपये 1200 रुपये 1500 रुपये या किमतीला हा पक्षी जाईल, पण सामान्य शेतकऱ्याने सामान्य गुंतवणूक करून जर तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न मिळत आहे तर निश्चित याची डिमांड इतर पक्ष्यांपेक्षा जास्त चांगली राहील. आता ताजं एक उदाहरण द्यायचं तर सध्या पंजाब सारख्या ठिकाणी आम्ही 2000 पक्षी पाठवतोय आणि अलाहाबाद सारख्या ठिकाणी 1000 पक्षी पाठवतोय. सध्या या मार्केटबद्दल असं बोललं जाईल सर. नक्कीच, हे झालं कडकनाथचं, हे झालं कडकनाथचं व्यवस्थापन. हे जिथनं सुरू झालं ती चळवळ म्हणजे सुवर्ण कोकण. बेसिकली तुम्ही या चळवळीत आल्यानंतर स्वतः शिलेदार होऊन इतरांसाठी झटावं असं तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? जवळपास 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी सुवर्ण कोकणची कार्यशाळा अटेंड केली होती. डोक्यात तर तेव्हा काहीच नव्हतं की मी काही पोल्ट्री टाकेल किंवा कुठला व्यवसाय करेल किंवा सुवर्ण कोकणच्या माध्यमातून येणाऱ्या श्रीमंतीची पावलं ओळखून स्वतःची गाडी घेऊ शकेल किंवा अशी अनेक कारणं माझ्या आयुष्यात घडत जातील की मी 1000 लोकांना भेटू शकेल. पण सुवर्ण कोकणने ही जी चळवळ सुरू केलेली आहे शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायातली, संपूर्ण महाराष्ट्रभर सुवर्ण कोकणच्या मोफत कार्यशाळा होतात. या मोफत कार्यशाळेतनं आपण अनेक शेतकऱ्यांना भेटतो. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की तुम्ही ज्या गोष्टी आजपर्यंत आम्हाला सांगितल्या होत्या, ज्या शेतीतले रहस्य आम्हाला उलगडून दाखवली होती, ती कदाचित आम्हाला माहिती होती पण तुम्ही जितक्या ठामपणे पटवून सांगता की होय मी माझ्या शेतीतून लाखोचं उत्पन्न घेऊ शकतो, तर अशी प्रेरणा आजपर्यंत आम्हाला कोणीच दिली नव्हती. आणि गेल्या 2 ते 3 वर्षाच्या कालखंडात जवळपास लाखो शेतकरी या चळवळीत सहभागी झाले नाही तर त्यांनी स्वतःचे प्रोजेक्ट उभे केले. हे प्रोजेक्ट आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यापासून ते प्रत्येक तालुका पातळीपर्यंत आहेत. मी झालो, सतीश सर झाले किंवा आमचे सटाले साहेब झाले, इम्रान सर झाले, जेव्हा जेव्हा आम्ही या शेतकऱ्यांना भेटतो तर प्रत्येकाचा एक वेगळा प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनातून असतो की साहेब तुम्ही सांगता कुक्कुटपालन, तुम्ही सांगता शेळीपालन, या सगळ्या गोष्टी आम्ही करू पण या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला जे शाश्वत मार्केट पाहिजे, तर हे शाश्वत मार्केट कुठे आहे? आणि मग जेव्हा त्यांना कळतं अरे ही गोष्ट तर माझ्या शेजारीच उपलब्ध आहे आणि सुवर्ण कोकण आपल्याला ती गोष्ट उपलब्ध करून देत आहे, तेव्हा फक्त तो शेतकरी स्वतःपुरता विचार करत नाही तर तो त्याच्या गावातल्या त्याच्या आजूबाजूच्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा या गोष्टी पटवून देतो की आजकाल जर आपल्याला एक यशस्वी उत्पन्न पाहिजे असेल, स्त्रोत पाहिजे असतील, तर आपल्याला शेती आणि शेतीपूरक उद्योगाचीच कास पकडली पाहिजे. शेती आणि शेतीपूरक उद्योगाची जर कास पकडायची असेल तर त्यासाठी आवश्यक आहे त्यातली आधी श्रीमंती समजायची आणि श्रीमंती समजल्यानंतर त्या श्रीमंतीत आपण कशा पद्धतीनं त्यात सामावू शकतो ही गोष्ट समजून घेण्याची महत्वाची गोष्ट असते. आणि त्यासाठी मोफत कार्यशाळा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असतात. या कार्यशाळा 13 मेला नाशिक येथे होते आणि 14 मेला मुंबई येथे होते. याच कार्यशाळेसंदर्भात आपण बोलूया निकेत सोबत. निकेत,
असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीला एक किंमत असते, ती किंमत तुम्ही पेड केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट मिळते. पण मोफत कार्यशाळा ही तुम्हाला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवायला सुरुवात करते. कारण खूप वेळा लोकांना आपण स्वतःसोबत हयातभर असूनही आपण कोण आहोत हे कळलेलं नसतं, ती एक गोष्ट तुम्हाला मोफत कार्यशाळा शिकवते. नेमकं असं काय चमत्कार घडतो? मोफत कार्यशाळेचं नाव जरी मोफत असलं तरी जो व्यक्ती या कार्यशाळेत येतो तो टीव्हीवर आपली तारीख जाहीर झाल्यापासून सतत विचार करत असतो की मला कार्यशाळेला उपस्थित राहायचंय. मग त्यासाठी तो अनेक आपली व्यक्तिगत कारणं बाजूला ठेवतो, लांबून लांबून प्रवास करून लोक या कार्यशाळेसाठी येतात. त्याच्यामुळे कदाचित नाव जरी मोफत असेल तरी त्या माणसानं येणाऱ्या व्यक्तीने त्यासाठी काही किंमत मोजलेली असते. तो तिथे मनात एक गोष्ट घेऊन येतो की आज मला काहीतरी वेगळं इथे बघायला मिळेल, काही शिकायला मिळेल. किंवा अनेक अशीही आपण लोक बघतो तिथे की नैराश्याने त्रस्त झालेली असतात की आता याच्यात काही खरं नाही, मला कुठल्या गोष्टीला हमी मिळत नाही, माझ्या शेतात नापिकी होतीये, माझ्याच गावात 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या 10 वर्षात, अशा अनेक गोष्टींचा विचार घेऊन तो व्यक्ती तिथे येतो. नक्कीच तो येतो आणि त्याला नेमकं काय मिळतं? कारण मगाशी मी एक शब्द वापरला होता की आपणच आपल्यासोबत उभी हयातभर असतो तरी देखील आपण कोण आहोत हे आपल्याला कळत नाही, ती गोष्ट मोफत कार्यशाळा घडवते. तुम्ही अनेक मोफत कार्या अटेंड केले आहेत, कार्यशाळेला वक्ते म्हणून लोकांच्या आयुष्यात असा जो सकारात्मक बदल घडतो तो काय असतो? निश्चित खूप चांगला सकारात्मक बदल घडतो. कारण की आपण इथे त्यांना पटवून देतो की तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप गरज आहे, त्यांच्या सपोर्टची गरज आहे. आणि मी नेहमी एक प्रश्न विचारतो, ठीक ही कार्यशाळा झाली आणि तुम्ही जेव्हा घरी जाल तुमच्या पत्नीला, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या नातेवाईकांना एक प्रश्न विचाराल की मी पुढच्या महिन्यापासून शेळीपालन सुरू करतोय, तर तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय असेल? तर सगळेजण म्हणतात की ते आमच्यावर चिडतील, रागवतील, हेच करायचं राहिलं होतं का, दुसरा काही उद्योगधंदा नाहीये का, ही सगळी लोक मला ती प्रतिक्रिया देतात. आणि त्यांना मी फक्त एवढंच म्हणतो, तुमचे कुटुंब तुम्हाला या प्रतिक्रिया जेव्हा देतील तेव्हा देतील, पण या प्रतिक्रिया तुम्ही मला आत्ता देताय. तेव्हा ती लोक विचार करतो की खरंच मी काय विचार करतो, मी कशा प्रकारचा विचार करतोय. आणि मग दिवसभर त्यांच्यासमोर श्रीमंतीची अनेक रहस्य उलगडत जातात, अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यात बसतात की अरे हो, मी तर लहानपणापासून या गोष्टी करतोय, मी लेंड्या तर कितीतरी शेळीच्या वाया जातात, तुम्ही कधी विचारच केला नाही की त्याचं मी वर्मी वॉश करू शकेल, वर्मी कंपोस्ट करू शकेल. अनेक लोक आश्चर्याने अगदी चक्रवून जातात की गाईचं शेण सुद्धा 1000 रुपये किलोने विकले जाऊ शकतं. कडकनाथ सारखी कोंबडी चांगल्या मार्केट अवेलेबल असताना 1000 रुपयापर्यंत सेल होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बघून लोक थक्क होतात. मग या थक्क झालेल्या गोष्टींचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यासाठी पुढच्या ज्या आपल्या कार्यशाळा आहेत, जे आपले शिलेदार आहेत, आपले जे अभ्यास दौरे आहेत, या सगळ्यात ती लोक संपूर्ण सहभाग नोंदवतात. आणि अशी सहभाग नोंदवलेली आजपर्यंत जवळपास 3 ते 3.5 लाख लोक आपल्याकडे यशस्वी झालेली आहेत. नक्कीच ही लोक यशस्वी होतात. मुळात यशस्वी होण्यासाठी जशी मोफत कार्यशाळा महत्वाची असते तशी विशेष प्रशिक्षण कार्यशाळाही महत्वाची असते की त्या विषयाचं सखोल ज्ञान जे अनेक वर्षाच्या अनुभवानं आलेलं असतं ते वक्ते देतात, त्यानंतर शिलेदारांची टीम राहते. विशेष प्रशिक्षण कार्यशाळा हा टप्पा कसा असतो? प्रत्यक्षात जेव्हा माणूस मोफत कार्यशाळेत येतो की त्याला उलगडत जातं की मला नक्की माझ्या मुलांसाठी काय करायचंय, माझ्या परिवारासाठी मी जी स्वप्न बघितली त्याची टार्गेट लाईन काय, नक्की मला अशी कोणती स्वप्न आहेत की जी मी लहानपणापासून विचार करतोय. कदाचित आज मी रिटायर झालो असेल, आज माझ्याकडे थोडाफार पैसा असेल, पण मी आज गुंतवू कुठे, पण हा पैसा किंवा हे श्रम आपले आंधळेपणाने कुठेही न गुंतवता त्याच्यासाठी एक व्यवस्थित जर आपण तांत्रिकदृष्ट्या सखोल मार्गदर्शन घेतलं आणि मग ठरवलं की हो, हे मार्गदर्शन घेण्यासाठी मला या कार्यशाळेची गरज आहे, ही कार्यशाळा झाल्याच्या नंतर मी परत विचार करेल की खरंच मला शेळीपालन करायचं आहे का. कारण की या विशेष कार्यशाळेत थिओरिटिकल नॉलेज मला मिळेल पण प्रत्यक्षात ते बघायला कुठे मिळेल. मग त्याचा पुढचा टप्पा असतो तो अभ्यास दौरा. ही सगळी शिलेदार मंडळी ते पूर्ण अनुभव घेतात आणि मग खऱ्या अर्थानं त्यांचा स्वतःचा प्रोजेक्ट सुरू होतो. आणि हा प्रोजेक्ट सुरू होत असताना सुद्धा त्यांना अनेक शिलेदारांची मदत मिळत जाते. कारण की असे अनेक टप्पे त्यांच्या प्रोजेक्ट दरम्यान येतात की मी बाबा शेळ्या घेऊ कुठून, चारा लागवड ठीक आहे मला माहिती आहेत की 27 प्रकारचे चारे आदर्श आहेत, पण ते चारे मला मिळतील कुठून, मला कोणत्या हंगामासाठी कुठला चारा चांगला राहील, जर माझ्याकडे जमिनीचा पोत चांगला नाही, जर माझ्याकडे पाण्याचा
प्रमाण त्यात क्षारांचं जास्त आहे तर त्यासाठी मला कुठून मदत? एक ना एक असे अनेक प्रश्न असतात की ज्यासाठी अहोरात्र शिलेदार एकमेकांना मदत करतात आणि या मदत करण्याच्या भावनेतनं प्रत्येकाचे प्रोजेक्ट ऋषी सराज एकदम चांगले सुरू आहेत असं मला वाटतं. प्रत्येकाच्या भावना असतात, त्याला श्रीमंत व्हायचं असतं, त्याला प्रत्येकासाठी काहीतरी करायचं असतं. पण जसं मोफत म्हटलं, विशेष म्हटलं, तसं अभ्यास दौराही महत्वाचा असतो. अर्थात यानिमित्तानं 13-14 सिंधुदुर्गात आहे, मुळदे येते 13 तारखेला शोभिवंत पाण्यातील मत्स्यशेती आणि त्यातली श्रीमंती, आणि 14 तारखेला शेळीपालनातली त्यातली श्रीमंती, याच्याबद्दल स्वतः सुमित सर असणार आहेत. हे अभ्यास दौरे तुम्हाला किती प्रगल्भ करतात? बघणाऱ्या माणसाचे डोळे चक्रवून आणि मेंदू सुन्न होऊन जातो की जेव्हा नितीन सावंत सर असतील मुर्देचे, किंवा जेव्हा सुमित भोसले असतील, की त्यांच्या फॉर्मवर त्या सगळ्या गोष्टी दाखवतात. की जेव्हा आम्ही विशेष प्रशिक्षणात तिथले फोटो दाखवतो ना, तर बरेच लोक म्हणतात हे भारतातलंच आहे का, आणि जेव्हा प्रत्यक्ष ते बघतात की खरंच की एक एक शेळी 80-90 किलोची आहे, तिचं चारा व्यवस्थापन आहे, ते असू दे किंवा शोभिवंत माशांच्या विविध जाती असू देत, तिथे त्यांनी केलेले विविध पॉन्ड असू देत, वेगळ्या वेगळ्या नर्सरी तिथे त्यांनी उपलब्ध केलेल्या आहेत मत्स्यशेतीसाठी सुद्धा. एवढा मोठा मत्स्यशेतीचा प्रोजेक्ट जेव्हा ही सगळी अभ्यासू मंडळी बघतात आणि त्याच्यानंतर शेळीपालन, तर लोकांच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं की नक्की मी शेळीपालन करू, कुक्कुटपालन करू की मत्स्यशेती करू. आणि मग या सगळ्या विषयांची एकमेकांशी चर्चा होती आणि त्यातनं एक सुंदर असं उत्तर सगळ्यांना मिळतं की आपण कृषी पर्यटन केलं पाहिजे. आणि कृषी पर्यटन करत असताना सुरुवात मात्र आपण कुठल्या तरी एका प्रोजेक्टपासून करावी. जेव्हा सुमित सर त्यांच्या फार्मवरती सांगतात की चारा लागवड कशा पद्धतीने करावी, हे कोकणासाठी असेल कारण की सुमित सरांचा फार्म सावंतवाडी इथं आहे, त्याचप्रमाणे जर ते मराठवाडा किंवा विदर्भ भागात असेल किंवा पुणे साईडला पश्चिम महाराष्ट्रात असेल, तर त्याविषयी सुद्धा तिथं मार्गदर्शन असतं की शेड कशा प्रकारचं असावं. या सगळ्या लोकांना गोष्टी बघितल्याच्या नंतर जाणीव होत जाते की आता मला नक्की काय करायचंय. यात नक्कीच, आणि यातनं या सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो, समजत जातो. या वेगवेगळ्या कार्यशाळा असतात, अभ्यास दौरे असतात, काय आवाहन करशील तुझ्या वतीनं की लोकांनी का यावं? कारण आता हा महिना महत्वाचा आहे, मे महिन्याची सुरुवात आहे, जून नंतर खऱ्या अर्थानं एक सृष्टीच्या नव्या सृजनाचा उत्सव सुरू होतो. त्या सगळ्या कालखंडात आपल्यातला शेतकरी आणि आपल्यातला श्रीमंत शेतकऱ्यासाठी हीच वेळ असते अचूक या सगळ्यात सहभागी होण्याची. निश्चितच, कारण की आता येणारा वर्षा ऋतू सुद्धा चांगला आहे, अनेक आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. काही लोक आजपर्यंत या कार्यशाळेत आले असतील किंवा काही जण हा एपिसोड पहिल्यांदाच बघत असतील, अशा सर्वांना एक आवाहन की तुम्ही जर मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश कुठलेही असाल आणि जर आपल्याला आपल्या आयुष्यात काही बदल घडवायचे असतील, तर निश्चित याची सुरुवात तुम्ही या कार्यशाळांपासून करू शकाल. आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि आपण एक नवीन बीज संस्करण या 2 महिन्यांमध्ये करत असतो. हाच तो कालावधी जेव्हा आपण शेळी पालनासाठी नवीन चारा लावतो, हाच तो कालावधी जेव्हा आपण कुक्कुटपालनासाठी आपल्या शेतात मक्याची लागवड करतो. एक ना एक अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला या 2 महिन्यांमध्ये करायच्या आहेत, पण त्यासाठी वेळ अतिशय कमी आहे आणि विषय खूप जास्त आहेत. या सगळ्या विषयातनं तुम्हाला तुमचा विषय निवडायचा आहे की नक्की मला कशातनं श्रीमंती गाठायची, त्यासाठी या कार्यशाळांची निश्चित आपल्याला मदत होईल. नक्कीच, आपल्याला स्वतःला श्रीमंत व्हायचंय आणि व्हायचंय आणि व्हायचंय हेच जर मनाशी ठाम असेल तर त्यासाठी एकच पर्याय, अर्थात वेगवेगळ्या कार्यशाळा, अभ्यास दौरे आणि अर्थात विशेष प्रशिक्षण वर्ग. अभ्यास दौरा जातोय 13 मे आणि 14 मेला सिंधुदुर्गात, 13 मेला मुळदे येथे शोभिवंत पाण्यातील श्रीमंती, याबद्दल मार्गदर्शन होणार आहे. तर 14 तारखेला शेळीपालनातील श्रीमंती, याच्याबद्दल अभ्यास दौरा असणार आहे, सिंधुदुर्गात होतोय. तर 14 मेला धुळे येथे विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आहे आणि त्याचप्रमाणे 14 मेला मुंबईत मोफत कार्यशाळा आहे, त्याचप्रमाणे 13 मेला नाशिक येथे कार्यशाळा आहे. या सगळ्या कार्यशाळेसंदर्भात, विशेष प्रशिक्षण कार्यशाळेसंदर्भात, अभ्यास दौऱ्यासंदर्भात जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आपलं नाव नोंदवा, आपला प्रवेश नक्की करा. निकेत सर इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.